राष्ट्रमाता जिजामाता लघुपटचे लवकरच प्रदर्शन होणार. बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे एक तासाच्या लघुपटाची निर्मिती. राजमाता जिजामाता यांच्या जीवनावर आधारित जिजाऊ या लघुपटाची निर्मिती बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने करण्यात आली असून लवकरच सिंदखेड राजा येथील शिवसृष्टीमध्ये हा लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. 1 तास 5 मिनिटाच्या या लघुपटामध्ये सुबोध भावे आणि अन्य मराठी अभिनेते यांनी अभिनय केला आहे. दरम्यान प्रदर्शनापूर्वी या लघुपटामध्ये काही उणीवा सूचना असल्यास त्यासाठी नुकतेच या लघुपटाचे बुलढाणा अर्बनच्या सभागृहात प्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक राधेश्याम चांडक, मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर, आमदार संजय गायकवाड सहित साहित्यिक, पत्रकार आणि जाणकार हजर होते. राजमाता जिजाऊंचा इतिहास लोकांना कळावा, विशेष करून विद्यार्थ्यांना कळावा यासाठी बुलढाणा अर्बन संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊंवरती 1 तासाचा लघुपट तयार करण्यात आला. आज हा लघुपट बुलढाणा अर्बनच्या सभागृहामध्ये दाखवण्यात आला. त्या ठिकाणी सन्माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर, संजयजी गायकवाड आमदार आणि बुलढाण्यातले सर्व वरिष्ठ पत्रकार यांनासुद्धा बोलावलं होतं. आणि त्यांच्या काही सूचना आहेत का किंवा सिनेमा करताना काही चूक झाली का यासाठी त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं. परंतु आनंदाची गोष्ट अशी की एकही चूक त्या लघुपटामध्ये कोणी काढली नाही, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि 1 तास 5 मिनिटाचा लघुपट येणाऱ्या 10-15 दिवसानंतर जी खेडेकर साहेबांनी शिवसृष्टी तयार केलेली आहे त्या ठिकाणी एक सभागृह फोटो तयार करून ताडपत्रीचं की ज्या ठिकाणी विशेष करून शाळेच्या ज्या सहली येतात विद्यार्थी. राष्ट्रमाता जिजाऊ हा बुलढाणा अर्बन बँकेच्या सहाय्याने निर्माण करण्यात आलेला 1 तासाचा लघुपट नुकताच प्रदर्शित झाला. तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही पाहिला आणि इतिहासाला धरून काही किरकोळ अपवाद वगळता अत्यंत चांगला झालेला आहे. सर्वांनी त्याचं स्वागत करावं. या चित्रपटासाठी जे काही सहकार्य केलं आहे आणि पुढे देत राहतील असे आपले बुलढाणा अर्बनचे भाईजी यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार.